हाय गाईज, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ दुपारपासून चालू होतो आहे आणि खूप भूक लागली, त्याच्यामुळे थोडेफार ड्रायफ्रुट्स म्हणते की दोन बदाम, दोन मनुके आणि एक अक्रोड खाल्ल्यानंतर मी खाल्लेलं आहे मस्त भलं मोठं असं ऑरेंज. आणि आता मग दोघांना पण भूक लागली आहे, त्याच्यामुळे आता मी बनवते आहे सँडविच. आणि की सँडविच खायचं आहे ना? येस, सँडविच खायचं, भूक लागली. आता मी बनवते सँडविच, चीज आणि केक घेऊन आला होता आणि ब्रेड तर घरी आहेत, भाज्या पण आहेत सगळ्या, जेवढं काय टाकतं तेवढं टाकायचं आणि बनवायचं. सँडविच चॉप्स करून घेतले छोट्या छोट्या भाज्या, कांदा नाही टाकलाय मी, शिमला मिरची, काकडी, गाजर, बीट आणि हे उकडलेले कॉर्न्स आहे. आणि त्याच्यामध्ये मी मीठ, मिरची पावडर, जिरा पावडर आणि थोडासा चाट मसाला टाकलाय आणि थोडासा ढवळून घेतलाय मस्त. आता तव्यावर ब्रेड गरम करणार, चीज टाकणार खाली, मग ही भाजी टाकणार आणि मग अजून एकदा पुन्हा चीज टाकून नुसतं असं एकदा ओव्हन मध्ये थोडा वेळ ठेवून पण गरम करून बघेन कसं होतंय आणि देन खायला घेऊया. ओके, सो मस्त व्हेजिटेबल मिक्स झालेला आहे, तवा ठेवलेला आहे आणि ते आहे बटर. आणि मी बटर सर्व ब्रेड्सला लावून घेते छान. माझ्याकडे एक नॉर्मल पाव आहे, एक वेगळ्या शेपचा ब्रेड आहे आणि एक स्क्वेअर नॉर्मल जे ब्रेड असतं ते आहे. सो मी तीन प्रकारचे सँडविच बनवणार आहे. ओके, सो आता आपण मोजरेला चीज फोडतोय आणि इथे मी बटर लावून घेतलंय. सो तीन प्रकारचे तीन ब्रेड आहेत, त्याच्यामुळे मी अलग अलग बनवणार आहे असा माझा विचार आहे. एक मी ग्रिल सँडविच करणार आहे, जे असं तीन लेअर, म्हणजे ग्रिल सँडविच जसे सगळेच ग्रिल असतात आणि त्याला म्हणजे असं तीन ब्रेडचे लेअर असतात ते वाला करणार आहे. एक तर आपला लादी पाव जो असतो त्याच्यामध्ये टाकून बघणार आहे स्टफिंग कसं आहे आणि दुसरा आहे आपला स्क्वेअर वाला ब्रेड, तो त्याच्यामध्ये करणार. तुम्ही बघा इथे लादी पाव आहे, हा स्क्वेअर ब्रेड आहे आणि हा वेगळा शेप आहे, वेगळा शेप आहे. तेव्हा मोझरेला चीज बघा कसं आहे, मी पहिल्यांदा वापरते. कसं काढायचं ही भैया, कसं काढायचं बाई, 2000 years later. ए कसं करायचं हे, पहिल्यांदाच करतो ना मोझरेला चीज वरून. मी मोझरेला चीज मागवलं कारण त्याला जास्त चिकटपणा असतो. तर बाबा आता काटणंच पडेल का? तसंच काढ हाय लॉट, काटून पण नाही निघते रे बाबा, काहीतरी निघालंय. चला मला असं वाटतंय हे आपण बघायला पाहिजे होतं युट्यूबवर, कारण हे चीज ना असं ऍक्च्युली चीज असं फोडल्यानंतर ते सुखत जातं मला वाटतं, म्हणून त्यांनी तेवढं पॅकिंग करून दिलं. मला मेल्ट चीज फार आवडतं म्हणून मी आतमध्येच जास्त चीज असं टाकते. काल सुद्धा सुद्धा मी चीज वगैरे टाकलं होतं छान आणि बाहेरच जास्त पडते, तर मी उकडून पूर्ण टाकते. अँड दिस इज द फायनल लेअर व्हिच आय एम अप्लाइंग. आता आपण ह्याला टाकूया तव्यावर मस्त क्रिस्पी होण्यासाठी. गरज नाही ओव्हन मध्ये ठेवायचे, चीज मेल्ट होते लगेच. गॅस ऑन केलंय. ओके, सो हे चीज लगेच मेल्ट होत आहे. सी, सो कालचं जे चीज होतं ते मेल्टच होत नव्हतं आणि आजचं जे चीज आहे ते गॅस चालू नसताना तवा गरम आहे तरी मेल्ट झालंय. हे ओव्हनमध्ये ठेवते आता. आता मी ह्याला तव्यावर ठेवले कारण मला क्रिस्पी टेक्स्चर पाहिजे इथे वरती, पण त्याच्यानंतर मी थोडा ओव्हन मध्ये ठेवेन. पण आधी मी सगळे बनवून घेईन आणि मग मी सगळे एकत्र थोडे थोडे ओव्हन मध्ये ठेवेन कारण ते गरम राहतील. आता हा ठेवला आणि दुसरा बनेपर्यंत टाइम लागेल आहे ना, म्हणून मग स्क्वेअर सँडविच आणि इकडे हा आमचा पहिला सँडविच बनला येतो. तीन प्रकारचे तीन सँडविच. ए फ्यू मोमेंट्स लेटर. सँडविच बनवून रेडी झाले आणि लाईट गेली आहे, जवळजवळ 15 मिनिटं झालेत. मी खाणारच नाहीये जोपर्यंत मला ते ओव्हन मध्ये थोडस चीज असं मेल्ट झालं तर. आणि कितला खायचं आहे पण तो पण माझ्याशिवाय नाही खाणार आहे कारण शिजत नाही नीट असं तव्यावरती एवढं, कारण फक्त नॉर्मली क्रिस्पी होतं ब्रेड, आतमधून ते प्रॉपर शिजत नाही. ओव्हन मध्ये जरा छान लागतं, जरा छान असं टेस्टी टेस्टी. काय कधी येणार आणि केत देवा, रहम रहम देवा. लाईट काय लाईट आलेली आहे, चला चला चला. फायनली माझं चीजी सँडविच तयार झालेलं आहे आणि आता आम्ही बसलोय खायला. तर तुम्ही बघा, मी जर ओपन करून दाखवते काय मस्त चीज वगैरे दिसतंय ना. चला एक बाईट घेऊया छान. मस्त कसं आलं टेस्टी.
लेटर दॅट सेम इव्हनिंग. पावभाजी बनवायचा आता चालला आहे, बराच वेळ झाला आणि सँडविच खाऊन दुपारी खाल्लं होतं आम्ही 3:30 दरम्यान वगैरे आणि आता 6 वाजले, 6:30 ना, 6:30 तर भाज्या टाकल्या नाही, भाज्या सगळ्या टाकल्या. शिमला मिरची, फ्लॉवर, गाजर, वाटाणा आणि बटाटा. भाजी शिजून झाल्यावर मस्त स्मॅश करून घेतली आहे आणि आता कांदा वगैरे कापून कांद्याला फोडणी दिली आहे आणि मी टोमॅटोची प्युरी केली आहे, त्यात टाकलं आहे टोमॅटो, लसूण आणि आलं आणि मी तिखटासाठी 2 लाल मिरच्या पण टाकल्या आहेत, जे मला तिखट पाहिजे म्हणून, कारण आमचा मसाला संपलाय घरातला. टोमॅटो प्युरी टाकली आहे. टोमॅटो प्युरी चांगली शिजू दिल्यानंतर मी त्यात टाकले आहे सर्व मसाले, म्हणजे पावभाजी मसाला, जिरा पावडर, धने पावडर आणि थोडस लाल तिखट टाकलं आहे, त्याच्याने फक्त रंग येईल, थोडाफार तिखट नाहीये. सर्व मसाले ऍड केल्यानंतर मस्त छान असं परतून घेतलं आहे, थोडंफार तेल सुटून दिलं आहे मसाल्यांना आणि नंतर मी ऍड करते भाजी. भाजी थोडी परतल्यानंतर थोडं पाणी ऍड केलं आहे आणि तर ह्या बीटरूट टाकलंय मी किसून, माझी दीदीने सांगितलेलं बीटरूट किसून वरतून टाकलं की छान असा कलर येतो, कलर येतोय थोडा असा छान असा. ठीक आहे, आपल्याला खडखडीत लाल भाजी नकोय, नॉर्मल अशी असेल तरी चालेल, कारण पावभाजीच्या मसाल्याला इटसेल्फ कलर नाही आहे त्याच्यामुळे. वा, अशीच होते माझी भाजी पण टेस्टला छान असते आणि अशीच होते भाजी, बाहेरसारखी नाही होती. वा, पावभाजी रेडी आहे, ब्रेड इथे रेडी आहेत, थोडेसे जाळलेत कारण मला तसेच आवडतात कुरकुरीत असं खायला आणि आता मी सर्व करते. मला आणि घेतला, भूक लागली मजबूत, कारण पाव बघून मला टेम्प्ट होते, भाजी बघून तर अजून टेम्प्ट होते. तर मी कमी पाव भाजलेत कारण मी, मला वाटते भाजीच मी जास्त खाणार आहे त्याच्यामुळे पोट भरणार आहे. तो आणि घेत, चला जेऊया, चला जेऊया, मी सर्व करते. ठीक आहे, ट्राय करूया मस्त कशी आले. कडक लाजवाब, स्पायसी थोडीशी आणि पावात नंतर मिक्स झाल्यानंतर वाव, काय म्हणजे मिश्रण जातो ना तोंडामध्ये, मस्त एकदम कडक झाले, भारी झाले. स्पायसी मी मगाशीच बोललेली त्यांना, मी करणार आहे स्पायसी, कारण सांबार मसाला म्हणजे ते पावभाजी मसाला इज व्हेरी नॉर्मल, तर मग थोडस स्पायसी. चला मंडळी जेऊया. तुमच्या घरी काय बनलंय ते कमेंट करून सांगायला विसरू नका. टिल देन बाय.